शेतकरी बंधूंनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सेंग पोखरणाऱ्या अडीचे जीवनचक्र तसेच तिच्या नुकसानीचा प्रकार जाणून घेणार आहोत. हा पतंग जे तुम्ही बघत आहात, हा पतंग सेंग मासीच्या अडीचा पतंग आहे. बघा कशा पद्धतीने हा पानावर, शेंगांवर, कवळ्या फुलांवर अंडी घालतो. हे बघा, खूप सूक्ष्म आणि खाक्षी सारखे अंडे दिसतात. त्यानंतर अशा प्रकारे अंड्यातून अळी बाहेर पडते. अळी बाहेर आल्यानंतर हे बघा, कोवळ्या फुलांचे, कडींचे, पानांचे कोवळ्या दाण्याचे नुकसान करत राहतात. हे बघा, कोवळ्या कडीचे कशा प्रकारे हे अडी नुकसान करत आहे. हे बघा, शेंग पोखरणारी अडी शेंगीतील दाण्याचे कशा प्रकारे नुकसान करत. हे बघा, शेंगीला छिद्र पाडून आतमधील कशा प्रकारे दाण्याचं नुकसान करते. शेंग पोखरणाऱ्या अडीचे साधारणतः अंड्यातून बाहेर आल्यानंतर 10 ते 15 दिवसाच्या कालावधीत ते खूप मोठ्या प्रमाणात नुकसान करते. नंतर ते मातीमध्ये कोष अवस्थेमध्ये जाते. ही शेंग पोखरणारी अळी कोश अवस्थेमध्ये साधारणतः 8 ते 10 दिवस कोश अवस्थेमध्ये राहते. हे बघा, अशा प्रकारे कोश अवस्थेमध्ये राहते. हे बघा, अशा प्रकारे कोश अवस्थेमध्ये राहून ते परत पतंगाच्या स्वरूपात येऊन ते
ते परत अंडे देण्यात झाडावरती अंडे देण्यासाठी